अमुचे आई हे रूप देवीच हे शक्तीच हे रूप भक्तीच शिवाई देवीच जगदंबे महालक्ष्मी दे आम्हा दान सर्वदा वाढो या देशाची शान अभिमानाने गाऊ आई तुझे गान हे देवी शिवाई हे अमुचे आई 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 शिवायनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं यंदाचं 32वं वर्ष आहे. 32व्या वर्षामध्ये या ठिकाणी देवीच्या दर्शनासह हजारो भाविक दररोज हजेरी लावत आहेत. ज्या पद्धतीने इथे दररोज हजारो भाविक येत आहेत त्याच पद्धतीने अनेक अनेक सेलिब्रिटीज अनेक भाविक या ठिकाणी दररोज दर्शनासाठी येत असतात. अतुल परसुरे आणि सोनिया परसुरे यांनी देखील काल भक्तिभावाने देवीचं दर्शन घेतलं. यावेळेस मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं. त्याचप्रमाणे त्यांच्याशी संवाद देखील साधला. नमस्कार. शिवायनगरच्या नवरात्रोत्सवामध्ये आजची 6वी माळ आहे आणि ही 6वी माळ गुंफण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आले आहेत अतुल परसुरे आणि सोनिया परसुरे. अतुलजी, दरवर्षी तुम्ही या उत्सवाला येत असता, आवर्जून हजेरी लावत असता, देवीचं दर्शन घेत असतात, अशा प्रकारे काय एक भावना असते की जी तुम्हाला इथे खेचून आणते? काय होतं की नवरात्र उत्सव अनेक ठिकाणी असतो पण शेवटी प्रत्येक ठिकाणाचं एक स्थान महात्म्य असतं. काही ठिकाणी गेल्यावर आपल्याला का बरं वाटतं आपण सांगू नाही शकत पण बरं वाटतं. तसंच ज्या भावनेने सुधाकर चव्हाण इतकी वर्ष हे सगळं करतायत, इतक्या पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्सव करतायत, तो नुसता दिखावा नाही आहे, ते मनापासून करतात आणि त्यांचं ते मनापासून करणं आम्हालाही कुठेतरी जाणवतं, म्हणून आम्ही दरवर्षी वेळात वेळ काढून इथे येतो. एक्झॅक्टली मॅडम, आज पहिल्यांदा म्हणजे मी जवळपास गेले 13 वर्ष हा उत्सव कव्हर करतोय, अतुल सर नेहमी येत असतात, आज पहिल्यांदा तुम्ही दोघं जोडीने आलेले आहात, काय सांगाल? खरंच खूप छान वाटतंय कारण आज यावेळेस आम्हाला सुधाबाईंनी सांगितलं होतं की अरे दोघं एकत्र आला तर आणखीन मजा येईल कारण मी पण येते आणि तो पण येतो, पण त्यांच्या आग्रहाखातर आम्ही अशी वेळ जुळवली की आम्ही दोघं एकत्र येऊ शकू, त्यामुळे आम्हाला जास्ती आनंद झाला आहे आणि खरंच त्यांची भावना खूप जेन्युइन आहे त्यामुळे यायला मजा आहे. हा उत्सव तुम्ही दरवर्षी कवर येत असता, बघत असता, या उत्सवाचे जे प्रणेते आहेत सुधाकर चव्हाण या उत्सवाविषयी तुमच्या डोक्यातसुद्धा बरेच काही प्रश्न असू शकतील, एक दोन प्रश्न तुम्ही भाईंना विचारू शकता? नाही, भाईंना विचारायचा प्रश्न नाही आहे, भाईंना मी खूप वर्ष ओळखतो त्यामुळे भाईंच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेच देणार आहेत ती मला माहिती आहे. तरीसुद्धा म्हणजे मला सगळ्यात कौतुक वाटतं त्यांच्या भावनेचं, दरवर्षी कुठल्या भावनेने हा उत्सव तुम्ही साजरा करता ते पण आम्हाला कळू दे, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांना कळू दे. अर्थात भावना चांगल्याच असणार. आज जनरली बघायला गेलो तर आपले उत्सव लोप पावत चालले, आपल्या उत्सवामध्ये जास्तीत जास्त कमर्शियलपणा येत चाललेला आहे, धार्मिक भावना संपत चाललेल्या आहेत. मी धार्मिक भावना जपण्याचा प्रयत्न करतो आणि मी आज तुम्हाला आदराने बोलवतो त्यासाठी की कुठेतरी आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण आपले सण आपण आपले धार्मिक उत्सव हे आपण जपायला पाहिजे, हीच त्याच्यामागे माझी भावना. तुमच्याकडे दरवर्षी हे जोडी येत असते, दाम्पत्य येत असतं, तुम्हाला यांना काही विचारावं वाटतंय? तुम्हाला यांना काही विचारावं वाटतंय का? नाही, मला विचारलं म्हणजे मी अतुलला आमंत्रण देताना विचारलं होतं की अतुल ह्या वेळेला तरी कधी कधी तरी सोनियाला घेऊन ये. नाही, घेऊन ये म्हणजे एकत्र या. हा, सोनिया आणि तू कधीतरी एकत्र या. तसं मी काय विचारलं किंवा का बोललो अतुलच्या लक्षात आलं असेल पण आम्हाला एकटा तुझी मजा नाही, सोनिया पण असेल तर मजा येते आणि सोनिया बिझी असते, सोनिया माझ्यापेक्षा जास्त बिझी असते. हा, पण आज तू इकडे आला, तुम्ही दोघं जोड्याने आले तर तुम्हाला इकडं कसं वाटलं? कारण हे आमचा जो पत्रकार आहे नितीन बोरसे तो आतमध्ये कोणाला बघायच्या अगोदर ह्याचे अटॅक सुरू करतो, अगोदर पूर्ण सेट बघून नंतर बसल्यावर सटल झाल्यावर विचारायला पाहिजे, पण अगोदर होतं आणि तेवढं तुम्ही हे तेवढे स्मार्ट आहात. फॉर्मॅलिटीची गरज नाही आहे. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला भाई नेहमीच मजा आली आणि यावर्षी पण मजा येते. आम्हाला खूप छान वाटलं आणि रिसीव सुद्धा माणूस करतो त्याच्या मागे त्याचा जो उत्साह असतो त्याच्यावर ना तुम्ही सुद्धा भाई मागे किती काम करत असता याचा अंदाज, खरंच मजा. आतापर्यंत सोनियाच्या या उत्सवाला
अतुल्य दिवस असायचे, आज सोन्याचा दिवस आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे विनोदवीर असलेल्या भाऊ कदम यांनी देखील या उत्सवाला काल भेट दिली. भाऊ कदम हे शिवाईनगरच्या या उत्सवामध्ये दाखल होता सगळ्यांमध्येच प्रचंड उत्साह संचारला. भाऊ कदम यांनी यावेळेस सहकुटुंब सहपरिवार देवीचं दर्शन घेतलं. त्यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांनी केलं. यावेळेस आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. मी माझ्या कॅमेरामनला आता सांगेल, एक सुरक्षेचं जे कडं आहे ते त्यांनी दाखवावं. एक असं पूर्ण सुरक्षेचं कडं या ठिकाणी आता तयार झालेलं आहे. आणि ही एवढी जी सुरक्षा असते ना, ही बऱ्याचदा मुख्यमंत्र्यांना वगैरे असते, आणि इथे एवढी सुरक्षा भाऊ कदमांना द्यावी लागलेली आहे. भाऊ काय सांगाल, ही लोकप्रियता आहे, हे जे लोकांचं प्रेम आहे, काय सांगाल? नाही, खरंच ही लोकप्रियता आहे, लोकांचं प्रेम आहे, आणि खरं तर सुधाबाईंचं प्रेम आहे. आणि हे जे दिसतं ते सुधाबाईंचंच कडं आहे, ॲक्च्युली सुरक्षेचं कडं आमच्या कलाकारांसाठी. म्हणजे आता दर सगळे कलाकार दरवर्षी येतातच सुधाबाईंकडे, आणि मी आता गेल्या वर्षी ठाणेकर झालो आहे, त्यामुळे आता मी ठाण्यातलाच झालो आहे, त्यामुळे मला दरवर्षी सुधाबाईंकडे येतोच मी, आणि आता घरचे रिलेशन झाले अनेक वर्ष, म्हणजे कमीत कमी गेले 12-13 वर्ष मी बघतो आहे की भाऊ कदम इथे येत आहेत, आणि प्रत्येक वर्षी भाऊ कदमांच्या लोकप्रियतेचं वलय हे अधिकाधिक वाढत चाललेलं आहे. काय सांगाल भाऊ? नाही, खरं तर देवीची कृपा आहे, आणि ही माझी पत्नी ह्या देवीची पण कृपा आहे, हिच्यामुळे सगळं शक्य होतं. घरचं सगळं जे काय संसार आहे ती संसार सांभाळते, मी माझं काम सांभाळतो, आणि सुधाबाईंसारखे अनेक मित्र आहेत, ते आम्हाला सपोर्ट करतात, वेळोवेळी मदत करतात, मार्गदर्शन करतात. हे जे खूप महत्त्वाचं आहे की कलाकारांनी कुठे चुकला तर त्याला कसं समजावतात, मी सुधाबाईंकडून पाहिलं आहे, खूप कलाकारांना समजावलं आहे. काही जणांचं चांगलं झालं, काही जणांनी ऐकलं नाही, त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. भाऊ काय सांगाल, ओव्हरऑल तुम्ही हा उत्सव वाढताना बघितलेला आहे, ह्या उत्सवासोबत तुमची लोकप्रियता वाढलेली आहे, या उत्सवाविषयी काय सांगाल भाऊ? नाही, खरं तर देवी आमची, ही देवी जी आहे ही नवसाला पावणारी आहे, आणि याची प्रचिती प्रत्येक वेळी येते आणि दरवर्षी आलेली आहे, म्हणजे आमच्या सर्वच कलाकारांना, आणि ते कलाकार एकदा येऊन गेले की परत दरवर्षी येतातच, आणि देवीचा आशीर्वाद असतो अखंड वर्षभर, आणि तो सदैव पाठीशी असल्यामुळे आम्हाला एक आधार असतो, आणि खूप बरं वाटतं. येऊन वहिनी तुम्ही काय सांगाल, तुम्ही सुद्धा या उत्सवाला येत असाल? छान वाटतंय, देवी इतकी सुंदर आहे, आणि वहिनी आणि दादा आपले त्यांच्या ह्यानी खूपच म्हणजे लोकप्रिय ते पण आहेत, आणि आपली लोक पण खूप चांगली आहेत. मस्त, अगदी थोडक्या शब्दात तुम्ही भावना मांडलेल्या आहेत. भाऊ तुमच्या स्टाईलमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या भाविकांना तुमच्या स्टाईलमध्ये, खास स्टाईलमध्ये शुभेच्छा पाहिजे. माझी स्टाईल म्हणजे बघा, आता चला हवं द्या, माहिती आहे सगळ्यांना, ते जसं फेमस झाले तसंच तुम्हीसुद्धा हा नवरात्र दरवर्षी फेमस करा, आणि आमचे नवीन नवीन कलाकार घडवत, आणि सगळ्यांना चांगली प्रगती आणि भरभराटी मिळो, हीच माझी देवी चरणी प्रार्थना. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर दरवर्षी शिवाईनगरच्या उत्सवाला आवर्जून हजेरी लावत असतात. भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू श्री प्रवीण आमरे यांनी देखील काल या उत्सवाला भेट दिली. नक्कीच, शिवाई आईकडे नेहमीच आम्ही दरवर्षी येत असतो, आणि सुधाबाईंचं नेहमीच जे आयोजन असतं ते फार सुंदर असतं. आपण आताही पाहत आहेत इकडे दांड्याचा, गरब्याचा पण लाभ सगळेजण मनसोक्त आनंद घेत आहेत मला वाटतं. आणि सगळ्यात सुंदर असतं म्हणजे जे इकडचं आकर्षण असतं ते म्हणजे देवीची मूर्ती. मला वाटतं एक फार सुंदर मूर्ती असते, आणि त्या दर्शन घ्यायला दरवर्षी मी नेहमीच येत असतो, आणि भाईंचे आणि आमचे चांगले घरगुती संबंध असल्यामुळे तो एक दुसरा आम्हा हे होतं की भाईंना दरवर्षी ह्या निमित्ताने भेटायला होतं, कारण आम्ही आमच्या क्रिकेटच्या संबंधात आम्ही बिझी असतो, त्यामुळे हा एक योग येतो की देवीला येणं आणि मग सगळ्या मित्र परिवाराला भेटणं. नक्कीच, मुंबईची परंपरा आहे की भारतीय संघाला स्टार द्यायचे, आणि पृथ्वी शाच्या निमित्ताने एक अजून एक स्टार आपण भारतीय क्रिकेट आहे, त्याचं सुंदर पदार्पण झालं आहे, त्यांनी पदार्पणातच शतक तर ठोकलंच आहे पण मॅन ऑफ द मॅच मिळालं त्याला, आणि आपण सिरीज 2-0 जिंकलो आहे, आणि त्याच्या भविष्यातील म्हणजे नेक दुसरा जो दौरा असेल ऑस्ट्रेलियाचा त्याकरता त्याला शुभेच्छा. हर साल की तरह माता के दर्शन के लिए हम लोग आते हैं, आप सभी लोग
मुझे जानते ही हैं कि पिछले 15 साल से माता के दर्शन के लिए और यहाँ का एक डेकोरेशन जो है सुधाकर जवान भाई जो हमारे बहुत ही अच्छे दोस्त हैं, लोगों को खुशियों के लिए एंटरटेनमेंट के लिए इतना अच्छा माहौल बनाते हैं कि बच्चे आएँ, बूढ़े माँ बाप सब आएँ और खेलें, और हर जात के लोग यहाँ पे, पंजाबी, सिंधी, महाराष्ट्र, सभी जात के लोग आके खेलते हैं। मैं पिछले 15 साल से यहाँ देख रहा हूँ और यहाँ के डिसिप्लिन, कभी एक ऐसा कभी कुछ हुआ नहीं कि यहाँ पे भाई कोई आवाज़ आई या कुछ कोई गलती हुई। यहाँ का डिसिप्लिन देखने और माता का आशीर्वाद लेने हम लोग हर साल आते हैं, बड़ा आनंद लगता है। और इसी तरह हम यहाँ के शिवशाही नगर के तमाम आवाम जनता को हम हार्दिक शुभेच्छा देते हैं कि आप लोग इसी तरह हर साल ये नवरात्र का उत्सव बड़े दिल से अच्छे से मनाते हैं और मनाते रहेंगे, ये मेरी शुभकामना है। और इस शिवशाही मंडल को काफ़ी कलाकार लोग आते हैं, देखिए देवी माता का ये आशीर्वाद है। हर कलाकार, अभी बहु कदम साहब भी आए हैं, काफ़ी कलाकार लोग आते हैं, बड़ा अच्छा लगता, आनंद लगता है यहाँ पे। हम लोग दिल से आते हैं और मैं मेरे तरफ से वो यहाँ के लोगों को शुभकामनाएं देता हूँ। सभी लोग हर साल की तरह खुशियाँ मनाते रहें, नवरात्र उत्सव को खुशी से एंटरटेन करते रहें। नगरसेवक श्री विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उत्सवाला भेट दिली आणि या उत्सवाच्या संदर्भातल्या आपल्या भावना आमच्याकडे व्यक्त केल्या। या उत्सवाची सुरुवात आम्ही केली होती बाईंबरोबर, मी संस्थापक सदस्य होतो, कॉलेजला होतो आणि त्यावेळेस दादा पहिल्यांदा इथे नगरसेवक म्हणून निवडून आलेला होता आणि दादाबरोबर या मंडळाचा संस्थापक सदस्य म्हणून मी कार्यरत आया होतो। आज पण ज्या पहिल्या वर्षात जी मजा होती ती आज द्विगुणित नाही, 100 पटीने वाढलेली आहे। आणि देवीच्या आशीर्वादाने या शिवायनगरला जे मिळालेलं नेतृत्व आहे सुधाबाईंसारखं किंवा माझ्या मोठ्या भावासारखं, ते असंच राहावं अशी या देवीच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि देवीचा असाच आशीर्वाद या शिवायनगरावर, संपूर्ण शिवायनगरावर, आजूबाजूच्या परिसरावर राहावा अशी मी ईश्वर चरणी आणि देवी चरणी प्रार्थना। शिवायनगरचा गरबा हा सर्वत्र अतिशय लोकप्रिय आहे, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि कार्यकर्त्यांची करडी नजर असलेला हा संपूर्ण नवरात्रोत्सव आणि गरबा असतो। या ठिकाणी दुर्गा म्युझिकल ग्रुपचे कलावंत आपल्या ठेक्यावर सगळ्यांना नाचत करत असतात। बघूया गरब्याची ही एक झलक। अमुचे आई हे रूप देवीचं, हे शक्तीचं, हे रूप भक्तीचं, शिवाई देवीचं, जगदंबे महालक्ष्मी दे आभातान, सर्वदा वाढो या देशाची शान, अभिमानाने गाऊ आई तुझे गान, हे देवी शिवाई हे अमुचे आई, 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 हे देवी शिवाई